नमस्कार. हाउ इंटरनेशनल ह्यूमन राइट्स सोशल जस्टिस कमीशन ऐश्वर्या सलगांवकर ऑल इंडिया प्रेसिडेंट कुमन सिंग. शेनवार दिसा एक इन्सिडेंट घडलो ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाचेर आणि ओल्ड गोवा पुलीस स्टेशनावरसून एक न्यूज व्हायरल झालो की दोघ जणांक सस्पेंड केले म्हणून. तितून एक HC म्हणजे हेड कॉन्स्टेबल आणि एक ASI हेका सस्पेंड केले म्हणून पुलीस डिपार्टमेंटानसून. सो ॲक्च्युअल मुद्दो जो असा तो मुद्दो थंयच उरलेलो असा. आणि ज्या ASIन ज्या मनशाक सपोर्ट केला म्हणजे जे विक्टीम असा त्यांना सपोर्ट केला, सपोर्ट करून सुद्धा म्हणजे प्रोटेक्ट केला, ॲक्च्युअल ते प्रोटेक्ट करून सुद्धा त्याका थंयसर सस्पेंड केलेलो असा. सो आमकां मातशी कंप्लेन ड्राफ्ट करपाक टायम गेलो कित्याक इन्सिडंट घडलो, पुलीस थंयसर घेयना जाले, निग्लेक्शन जाले, ह्युमन रायट्स वायलेशन जाले. सो जेचेर अत्याचार जालो तेका घेवन पयलीं आमकां बांबोळे धांवचें पडलें, GMC आनी MLC रिपोर्ट लावचो पडलो, त्या प्रमाणे कंप्लेन ड्राफ्ट करून भितून इनवॉर्डाक घालची पडलो. सो त्या कारणाक लागून हांगासर मातशी डिले जाली आमकां कंप्लेन घालपाक कित्याक पुलीस घेयना म्हणून. जेन्ना शेनवार दिसा पांच फेब्रुवारी 2022 ह्या दिसा सकाळ फुडें डायरेक्ट पुलीस वासू नायक त्याच्या घराकडे त्याचो स्क्रॅप अड्डो असा जो लिगल असा, जो GST पे करता, गव्हर्मेंटाचे जे कितें तिका रिटर्न फायल करपाक सगळे पे करता तो, हे करून सुद्धा त्याच्या घराकडे अनोईनली सकाळ फुडें 7 सुमार पुलिसांनी त्याच्या कामगाराक उखलून हाडलो 7 सुमार. आणि ते बीन कसले हे ना, तांकां इंटिमिशन लॅटर ना जावं कितेंच ना. सो अंडर प्रिव्हेंशन ॲक्टा प्रमाणे त्यांच्यांनी उखलो, जो पुलिसांक रायट असा असे प्रिव्हेंशन ॲक्ट सांगता. जाल्यार जेन्ना ह्या वर्कराक त्याच्या उखलून गेलो तेन्ना त्याका 10 सुमार कॉल आयले पुलीस स्टेशना वरसून की आपल्याक भितून हाडला आनी दवरला बसयला म्हणून, तूं यो म्हणून. सो एज अ ओनर ऑफ दॅट प्लेस ताका वयसो पडलो धांवून. ताणें वताना आनीक 2 आपल्या फ्रेंडांक घेवन गेलो आनी थंय गेल्या उपरांत ताणें विचारपूस केली की ताका कित्याक अरेस्ट केला. त्या टायमाचेर थंयसर सांगपाक असमर्थ जाले पुलीस की आमकां खबर ना ताका कित्याक हाडला ते. सो तो म्हणपाक लागलो आपल्याक PI मेळपाक जाय, ज्युरिडिक्शन इन्चार्ज ताका. सो ज्युरिडिक्शन इन्चार्ज थंयसर नासल्या कारणाक लागून LPC जे आसा ताणें सांगलें की PI आतां ना, PI तुका दनपारां मेळटलो म्हणून. त्या प्रमाणे ते रावलें थंयसर आनी जवळ जवळ 15 सुमार पुलीस जेन्ना PI जेन्ना आयलो तेन्ना PI ते मेवळे भितर PI सगळे नरेट केले की अशें अशें आमकां आसा. तो म्हणल्यार आपल्याक हितूनचे कांय इन्सिडंट खबर ना, जे कितें आसा ते तुमी फट्टे आसा तेका मेळा हेड कॉन्स्टेबल आनी तेजे कडेन कितें ते उलयात म्हणून. जेन्ना हे भायर आयले आनी भायर आयल्या उपरांत विचारपूस केली फट्टे सायबाचो हे दी म्हणून, नंबर दी म्हणून, कॉन्टेक्ट नंबर ना कितें तेंच्यांनी, तितून जे कोण ऑन ड्युटी आसले SHO तेंच्यांनी काडून तेका नंबर दिलो. नंबर दिल्या उपरांत ताणें तेका कॉल केलो फट्टे, जाल्यार फट्टे सांगता आपूण तुका वळखान आनी गाळयो सोंवपाक लागलो, बुरश्यो बुरश्यो गाळयो सोंवल्या ती आमी सगळे फूल बरयल्ले आसा ड्राफ्टान. सो त्या प्रमाणे हेणी सांगलें, सायब तूं अशें म्हणू नाका ना, तूं आपल्याक सांगपाक कोण रे, आपूण तुका वळखना. सो तोय मातसो कोण जालो कित्याक सांग, मनीस तर भितून बसयला आनी त्या मनशाक तो असो जर गाळयो घालता जाल्यार रावचो पडलो कित्याक आनी कोणा कडेन उलोवचें कितें करचें ताका कळना. सो तो थंयच रावलो. रावल्या उपरांत जवळ जवळ 3:30 ते 4:45 दरम्यान तेंचो जो हेड कॉन्स्टेबल पट्टी आसा तो आयलो थंयसर पुलीस स्टेशनार आनी येताना तो विदावट युनिफॉर्म आसा, सो ऑफ ड्युटी आसा. जर तो ऑन ड्युटी आसलो तो वर्दी घालतलो आसलो. सो वर्दी न घालता ऑफ ड्युटी तो भितून आयलो. येताना ताणें व्हायट टिशर्ट घातिल्ले आनी हाफ थ्री फोर्थ पॅन्ट घातली. सो हे घालून ताका येयलो आनी विचारपाक लागलो की यो रे भितून कितें जालां तुजें काय म्हणून. ताणें सांगलें, सायब आपल्या हेका कित्याक हाडयलो, तूं कोण आपल्याक विचारपी. सो बाकीचे जे कितें आसा पळय ते तेज्याच तोंडान तुमी आयका विक्टिमांक की थंयसर इन्सिडंट कितें घडलो तो सांग. डायरेक्ट भितर आपयला डायरेक्ट म्हाका मारपाक चालू केला. ते मारपाक चालू केला हे टायमान तेजे हातीन कडी आसलेले, ते कडीचे हांव म्हाका हिंगा मारला. मागीर ते जुली साहेब तिंगा हल्लो ड्युटीन आसलो न्हू जुली साहेब, तो म्हाका जुली साहेब म्हाका सेव करपाक तो येयलो कितें जालें म्हणून. मागीर ताकाय तो समीर पडटा न्हू तो ताकाय मारला. मागीर तो जुली साहेब म्हाका सेव करून भात दवरलो, तूं भार बस म्हणून, भार बस म्हणून म्हाका दवरलो. तो मागीर ताकाय झगडी जाली. मागीर ते हिंगाचे आमी ते डायरेक्ट म्हळ्यार GMC गेलो, तो जुली साहेब आसलो तिंगा ते GMC ते कितें कितें ते प्रोसिजर करून तो गेलो. मागीर म्हाका ताका सांगले कॉन्स्टेबलान कोण तो तिंगा आसले न्हू, म्हाका GMC वचून तूं बस रे बस म्हणले. तो आमचे म्हाजो फ्रेंड आसलेलो, तो आमी डायरेक्ट GMC वचून ताका हे केलेले. ते एकूच रिक्वेस्ट करता, तो
आता पळय तो जुली साहेब तेजे काय मिस्टेक ना तो मागा सेव करपाक गेला तेका सस्पेंड किद्या केला तुका दिसत किदें सांगलें तेणीन किद्याक लागून तुका आपयला म्हणून सांगलां ते पब्लिकेक सांग ते प्रेसाक तुका थंयसर कित्याक लागून आपयल्लें न्हू तें मातशें सांग किदें म्हणून सांगलें तुका तेका हप्ता दिवं ना 8 महिन्याचो तेका हप्ता दिवं ना म्हाजे कडेन हप्ता घेतलो तो दिवपाक म्हाका जावचें ना घेतलो हप्तो म्हाका म्हाका कडेन मागतलो हप्ता तो कोण समीर हप्ता दिवं हेड कॉन्स्टेबल समीर तो खातीर म्हाका तिका डायरेक्ट मारलो न्हू तो हप्ता खातीर म्हाका मारलो तो म्हाजे लेबरान अनसेसन लेबरान सकाळीं साताक दवरून मागीर सवाक म्हाजे लेबरान तिंगा सोडलेले आहा ती म्हणल्या हप्तो घेताले तो एकटो घेतालो का आनी कोण स्टाफ घेतालो तेंचो सॉरी ती म्हणलो न्ही तो हप्तो घेतालो म्हण तुजे कडले आनी कितलो ती बाला हप्तो घेतालो म्हाजे कडेन तो हप्ता 2000-3000 मागतलो म्हाका ना ना कितलो टायम जालो घेतालो कितले 5 वर्स जालो तो आतां कितें तो फ्रेशर करता मारतालो आतां 2-3 टायम व्हरून आमकां मारलेलो तो तूं म्हणटा की तूं 5 वर्सां तूं हप्तो घेतालो कळ्ळें तो वयल्यान कॉन्स्टेबल आयलो ती पी आय बीन कंप्लेन केन्नाच करूं नाका हप्तो घेता म्हणून पी आय आशिल्लो 5 वर्सां ऑलमोस्ट 3 PI जाले आतां तो पी आयचे अंडर जा न्हू सर कंप्लेन जर दिली जाल्यार कंप्लेनीच्या आपल्याच अगेन्स्ट जर गेलो जाल्यार तूं सांबाळून राव तेका थंयसर पुलीस स्टेशनाचेर सुद्दां आतां धमकी दिल्ली की जर तूं कंप्लेन घालपाक जर गेलो जाल्यार तुका जितो मारतलो म्हणून इवन दो ASI जुलियो ताणें सुद्दां स्टेशन डायरी मारिल्ली आसा की आपल्याक सुद्दां जितें मारपाची धमकी दिल्ली आसा HC पट्टेन आनी तशेंच ताणें म्हटलां खंय हांगासर आमी सगळे हिंदू आसा सो जुलियो हो कॅथलीक आसल्या कारणांक लागून ताणें हांगासर हिंदू आनी कॅथलीक दाखोवपाची तयारी केली कित्याक की ते पोलीस ज्युरिडिक्शन खंय हिंदूंचे सो हांव PI विचारूंक सोदतां तुमी जेन्ना खंयच्याय जर ऑफिसरांक जर तुमच्या डिपार्टमेंटान सिलेक्ट करता जावं सिलेक्शन आसता तेंचे त्या टायमाचेर तुमी हिंदू मुस्लीम आनी कॅथलीक म्हणून घेता काय एक ऑफिसर जो हांगासर लोकांक प्रोटेक्ट करतलो म्हणून घेता जेन्ना हेचे एका मारलो त्या टायमाचेर ASI आपली ड्युटी थंयसर बजयली ड्युटी केली की एका मनशाक अननेसेसरी पियोन येवन तो HC पट्टे मारता आनी तेच्या मदीं रावलो तरी सुद्दां तो ASIचेर अटॅक करता ASIक मारला काय स्लॅप केला चेस्टाचेर मारला म्हणून ASI आपले हितून MLC रिपोर्ट लावन तो स्टेशन डायरी रिपोर्ट लावन GMCन गेलो खंय त्याच जाग्याचेर जेन्ना हेचेर मारले हेच्या कानाचेर मारले हेचे आतां सुजलेले आसा हांगासर त्या टायमाचेर ताणें जो स्टेशन इन्चार्ज आसलो PSI विराज धावस्कर तेका जेन्ना हेणें रिक्वेस्ट केली की आपली कंप्लेन साहेब घे आनी आपल्याकूय मॅडिकलाक धाड म्हणून त्या टायमाचेर PSIन हांगासर 2 भाशा केली की आपल्या कसो कॉन्स्टेबलाक प्रोटेक्ट करचो आनी हेचे जे ह्युमन रायट्स वायोलेशन आहा पळय ते कशें केले पळय हे हेच्या वरसून कळटा तेचे आयज बायल आसा ल्हान भुरगीं आसा आयज जर तेका पुलीस स्टेशनाचेर जर त्या टायमाचेर कितें जर घडलेले जाल्यार ह्या भुरग्यांची आनी बायलेची तेजे जबाबदारी कितें PI घेतलो आसलो PIन त्या टायमार ड्युटी आसली मेमो मारून देट HC तो आहा ऑफ ड्युटी आसलेलो तेका फट्टेक आल्कोहोल टेस्टाक कित्याक व्हरोंक ना सो हांगासर पुलीस जेन्ना 2 भाशांनी वागता तेन्ना हांव विचारूंक सोदतां PI तुमकां कायदो सेपरेट आनी जे भायर लोकल आसा तेंकां सेपरेट आसता कायदो हांगासर ह्युमन रायट्स वायलेट जाल्ले आसा ज्या टायमाचेर तुमचो ऑफ ड्युटी ऑफिसर जो कोण आसा पळय तो HC पट्टे तो जेन्ना ऑफ ड्युटी तुमच्या पुलीस स्टेशनान भितून जर येवन जर अशें जर करूं शकता जाल्यार ऑब्वियसली तो पब्लीक प्लेसीचेर आपूण HC हेड कॉन्स्टेबल म्हणून कितेंय करूं शकता अशें आमकां कळोंक जाय जर तुमचे कडेन अशें कितें जजमेंट बीन जर आसा जाल्यार पुलिसांक असो जर पावर दिल्लो आसा की कितेंय करूं शकता जाल्यार आमकां मातशें पब्लिकेक प्लीज दाखोवचें जेन्ना HC हेचेर जेन्ना वार केलो ASIचेर वार केलो त्या टायमाचेर तेका कित्याक अरेस्ट करूंक ना त्या टायमाचेर तो एक सादो मनीस म्हणून आसलो त्या टायमाचेर तो ड्युटी ऑफिसर नासलो ना ताजे कडेन कसली ऑर्डर कॉपी ना जर आसा जाल्यार ताणें दाखोवची बरें प्रिव्हेन्शन एक्टाच्या अंडर तेच्या मनशाक जर हाडला जाल्यार तेच्या जे लेबराक जेन्ना पळय अरेस्ट केलो तेका कोर्टान व्हरून प्रोड्यूस कित्याक करूंक ना होय बीन प्रश्न आसा तेका कित्याक सोडलो जर तेंच्यांनी कितें क्रायम केल्लो जर कितें जर केल्लें जाल्यार खरेंच तुमच्या एक्टा प्रमाणे तुमी करूं शकता पावर आसा तुमकां
पण जेव्हा तुम्ही अननेसेसरी हप्त्याक लागून जेव्हा तुम्ही वयतात आणि त्या मनशांक जर तुम्ही अरेस्ट करता जाल्यार हांगासर खंय तरी तुम्ही स्वता कायदो मोडटा जाल्यार हेचेर सुद्धा एक्शन जावपाक जाय. सो पीआयन जेव्हा एफ आय आर रजिस्टर करूंक जाय आसली एचसीच्या अगेन्स्ट याच्या नावाची ती जी जेव्हा केली ना सो हांगासर पीआय खंय तरी आपल्या हेड कॉन्स्टेबलाक प्रिव्हेंट करता. सो हांगासर हार्बरींग एक्ट लागू जाता पीआयचेर सुद्धा अंडर सेक्शन 212. सो पीआय सुद्धा तितलोच हांगासर एक्यूज जाता. कित्याक सांग पीआयन आपल्या एका प्रोटेक्ट करप नासता ताणें ताका मेमो धाडून जर खरोच तो पिल्लो आसा जाल्यार तो रिपोर्ट घेवन ताचो सबमीट करूंक जाय. सो हांगासर हांव रिक्वेस्ट करता जो डीजीपी आसा थरो इन्वेस्टिगेशन जावपाक जाय आनी मागता की एफ आय आर जावपाक जाय हांगासर. जर एक एएसआयन जर तिचेर एफ आय आर केल्या ती जर जावं शकता जाल्यार एका जेका विक्टीम आसा जिचेर अटॅक जाल्लो आसा जाल्यार तेचेर कित्याक एफ आय आर जायना त्या गोष्टीचेर कित्याक एफ आय आर अजून ताकाय दवरल्या सांबाळून. पुलीस आपल्या मनशांक सांबाळटा आनी पब्लिकेक जे सादे लोक आसा जे आमचे सिटिजन आहात तांकां हांगा खंय तरी त्रास करता अशें जाता आनी अशें दिसता की खंय तरी हे पुलीस वर्धेतले गुंडा काय कितें वा प्रश्न विचारूंक सोदता. जर आमचे गोवा स्टेट चीफ सेक्रेटरी आहा जाल्यार हांव तांचे कडेन रिक्वेस्ट करता की हेचेर थरो एक्शन जावपाक जाय आनी हांगा सस्पेन्शन न्हू हांगा डिसक्वॉलिफिकेशन जावपाक जाय एचसी पट्टे आनी जो एएसआय जेणेन हांकां प्रोटेक्ट केल्ले आसा त्या टायमाचेर आपूण मदीं पडून त्या मनशाक परत ड्युटीचेर घेवपाक जाय हें हांव रिक्वेस्ट करता. सो मागता की जे सेक्शन्स आसा त्या सेक्शना अंडर ताका एफ आय आर रजिस्टर करून अरेस्ट करपाक जाय. हांगासर सस्पेंड बीन आमकां ना, आमकां जाय अरेस्ट. जेन्ना एक सादो मनीस जेन्ना आपूण ऑफ ड्युटी आसतना येवन जर भितून हें करता 100% हांगासर ताका अरेस्ट करून कोर्टाच्या समोर प्रोड्यूस करपाक जाय. बाकीच्या इतर लोकांक करतात अशें जे एक्यूज म्हणटात जावं कोण अटॅकर आसता पळय तांकां. सो त्या प्रमाणे हांगासर आमी डिमांड करता की अंडर सेक्शन 324, 346, 352, 504, 510 अंडर इंडियन पिनल कोड आसा पळय त्या एक्टा प्रमाणे ताका अरेस्ट करचो म्हणून. थँक्यू. ताजो मॅडिकल रिपोर्ट सुद्धा आसा पळय ऑलरेडी एमएलसी रिपोर्ट लागलेलो आसा पण अजून आमकां एफ आय आर दिली ना. सो ॲक्च्युअल एज पर सुप्रीम कोर्ट लॉ एफ आय आर फर्स्ट दॅन इन्वेस्टिगेशन आणि ती बीन विथीन 24 जाऊंक जाय असली एफ आय आर पण अजून ताकाय झाली ना. सो आम्ही डिमांड करता की एफ आय आर इमिजिएट जावपाक जाय आणि ताका अरेस्ट करपाक जाय. चड्डी घालून गोवर्मेंटाचे ड्युटी ना काय ना चड्डी घालून सोरो पिऊन मारता. समज तो मेलो जाल्यार त्याच्या बायल भुरग्यांक कोण पळयतलो? एक जनताची सेवा करता काय अशी गुंडागिरी करता? गुंडागिरी गुंडागिरी कितें गुंडागिरी हप्तो मागता. आज हे पुलीस हप्तो मागता. लोकांची सेवा करिना हे लोकांक नाडटा हिंगा गरीबांक प्रॉब्लेम घालता. गरीब ते काम करता पळय तांकां प्रॉब्लेम घालता आनी तांकां मारता धमकी करता आनी पयशे मागता. हे कितें गरिबाच्या वयर जिंदगी हेचे डिपार्टमेंट एका पयशे दिता हे डिपार्टमेंटाचे पयशे घेयना. आनी एक विचारूंक सोदता हे जे पीसी जावं एएसआय जावं पीएसआय 3 वर्सांच्या वयर त्याच त्याच पोलीस स्टेशनांनी 12-12 वर्सां कितें काम करता हेंचे ट्रान्सफरी कित्याक येना? हांकां हप्त्याक कलेक्ट करपाक लागूनच हांगासर दवरलेले आसा काय कितें होय प्रश्न हांगा निर्माण जाता. गोंयभर जे आसा ते सगळे हांगासर ट्रान्सफर करपाक जाय जशें पीआयच्यो ट्रान्सफरी जाता तशें तेंच्यो कित्याक जाय ते जावपाक जाय होय डिमांड करता आमी. 7 फावटी जाले ओल्ड गोवा तो डिसमीस जालेलो परते परते ओल्ड गोवा येता. तो ओल्ड गोवान आनी कितें आसा? 70-80 लाखाचो तेजो बंगलो आसा. खुंचे पयशे येयले गरिबाचे पयशे गरिबाची धमकी मारून गरिबांक नाडून गुंडागिरी करता आख्या डिपार्टमेंटाक गुंडागिरी करून सोरो पिवून चड्डी घालून आनी सिनियर ऑफिसाक मारता. तो समज मेलो जाल्यार त्याने भाजी भुरगे कोण पळयताले? हांकां गोवर्मेंट दिता पयशे तरी गरिबाचे हांकां पावना. हेंचे सगळे गोंडाचे आनी हेचे सटिंगाचा असले काम करता हे लोकांक नाडपाक नाडून नाडून बंगले आनी हेंचो रुबाव चलता थिंगा डिपार्टमेंटांक असे लाईफ करता असे चलता हे जनताची सेवा असे करता हे जनताची सेवा करिना हे लोकांक नाडता हे नाडून लाईफ करता. नॉर्थ गोवा पोरवरीम डीआयजीक दिला हेडक्वार्टर पँजीम
ताजे उपरांत ह्युमन रायट कमिशनान घातला आनी स्टेट पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी पेंजीम हांगासरूय दिल्ले आसा. सो आमी ही केस जी आसा ती वयर पर्यंत वयल्या लेवली पर्यंत खेळटली. वेळ जर पडलो जर हांगासर आमकां हांगा न्याय गावना जाल्यार आमी हायकोर्टा पर्यंत वयतली. वेळ जर पडले थंयसरूय जर कितें जर आमकां न्याय गावना जाल्यार आमी सुप्रीम कोर्टा पर्यंत वचपाची तयारी दवरलेली आसा. सो हांगासर ह्युमन रायट्स वायोलेट करपाक खंयच्याच एका ऑफिसराक ऑथॉरिटी ना, आनी जर आसा जाल्यार ताणें दाखोवचें आमकां.